नागपुरातल्या प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सकाळ समूहातर्फे यीन कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या महोत्सवात नागपुरातील जवळपास 80 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। महोत्सवात विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि आधुनिक नृत्य प्रकारांमध्ये आपली कला सादर केली। कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून वन विभागाच्या शोमिता बिश्वास, कलाकार राजेश चिटणीस, सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, सकाळचे महाव्यवस्थापक बेंजामिन रॉक यांच्यासह प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य नितीन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते। यीन कला महोत्सवाचं आयोजन विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन करण्यासाठी एक अद्वितीय मंच उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलं होतं। या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, यात गायन, नृत्य आणि इतर कलांचा समावेश होता, तर विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। आयोजकांनी भविष्यात अशा प्रकारच्या महोत्सवांचं आयोजन अधिक प्रमाणात करण्याचा निर्धार केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची संधी मिळेल। सकाळ समूहाच्या इन या कला महोत्सवाचे आयोजन आमच्या कॉलेजमध्ये केलेले आहे आणि यामध्ये जवळपास 80 कॉलेजचे विदर्भातील सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग केला आहे आणि अंदाजे 1000 विद्यार्थी आज या कॅम्पसमध्ये आमच्या आहे आणि प्रियदर्शिनी भगवती कॉलेज विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्या काही आवश्यक ॲक्टिव्हिटीजचे ऑर्गनायझेशन करायचे असते त्याबद्दल आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत। कला महोत्सव बेसिकली जितने भी विदर्भ के अंदर टॅलेंट आता है उनको एक साथ लाने में उनको ग्रेट अपॉर्च्युनिटीज प्रोवाइड करने में बहुत ज़्यादा हेल्प करता है। इन कला महोत्सव एक ऐसा प्लेटफॉर्म है, एक ऐसा स्टेज है जहाँ पे सारे स्टूडेंट्स अपना टैलेंट शो कर सकते हैं। उनका टैलेंट यहाँ पे जजेस के द्वारा देखा जाएगा, उन्हें प्राइज दिए जाएंगे और वो अलग अलग प्लेटफॉर्म्स पे उनका टैलेंट शो कर सकते हैं। आर कॉलेज इज वेल मीन्स इट गिव्स बेस्ट गाइडेंस टू द स्टूडेंट्स टू शोकेस देयर इनर टैलेंट इन फ्रंट ऑफ एवरीवन। इन कला महोत्सव वी थैंकफुल टू सकार to give this opportunity, this enhances the inner feelings and the inner talents of the students with confidently to everyone.